13 मे 2022 रोजी धर्मवीर नावाचा चित्रपट जो आहे चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित झाला होता। चित्रपटाला 1 महिना पूर्ण होऊन गेलेला आहे। चित्रपटाची OTT रिलीज डेट जी आहे ती देखील कन्फर्म झालेली आहे। तर या व्हिडिओमध्ये आपण चित्रपटाची 31व्या दिवशीची कमाई त्यासोबतच आपण चित्रपटाची जी आहे OTT रिलीज डेट जी आहे ती देखील पाहणार आहोत। तर तुम्ही हा व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा। हा जो चित्रपट आहे मित्रांनो, या चित्रपटाला क्रिटिक्सने रिव्ह्यू जे आहेत खूप चांगले दिले होते। चित्रपटाचे एक दिग्दर्शन प्रवीण तडे यांनी केले होते। तर चित्रपटाच्या लीड कास्टमध्ये आपल्याला आनंद दिघे यांच्या भूमिकेमध्ये प्रसाद ओक जे आहेत ते दिसले होते। या चित्रपटाला IMDB रेटिंगही खूप चांगली मिळाली होती व पहिल्या 8 वड्यामध्ये 400 पेक्षा जास्त स्क्रीन काउंट ज्या चित्रपटाला मिळाला होता। चित्रपटाचे बजेट जर पाहिलं तर 7 कोटी रुपये चित्रपटाचे बजेट होते। आता जर आपण चित्रपटाची 31व्या दिवशीचं कमाई पाहिली तर 31व्या दिवशी चित्रपटाने 21 लाख रुपये जे आहेत ते कमवलेले आहेत आणि टोटल मिळून चित्रपटाची 31 दिवसांची कमाई जी आहे ती 25 कोटी 18 लाख रुपये झालेली आहे। चित्रपटाचे बजेट 7 कोटी रुपये आहे व चित्रपटाची कमाई 25 कोटीपेक्षाही जास्त जी आहे ती झालेली आहे। त्यामुळे चित्रपट चित्रपटगृहांमध्ये ब्लॉकबस्टर ठरलेला आहे व हायेस्ट ग्रॉसिंग मराठी मूवीच्या लिस्टमध्ये देखील केलेला आहे। चित्रपटाची जर आपण OTT रिलीज डेटचं पाहिली व OTT प्लॅटफॉर्म देखील पाहिला तर हा चित्रपट जो आहे 17 जून रोजी Zee5 या OTT प्लॅटफॉर्मवरती प्रदर्शित होणार आहे। म्हणजे तुम्ही हा चित्रपट 17 जूनपासून घरी बसूनही पाहू शकता। चित्रपटाला प्रेक्षकांनी OTTवरतीही चांगला रिस्पॉन्स द्यावा अशी माझी विनंती आहे। त्यासोबत चित्रपट आता चित्रपटगृहांमध्ये तर खूप चांगला चाललेलाच आहे, त्यामुळे प्रेक्षक नक्की या चित्रपटाला OTTवरतीही रिस्पॉन्स देतील असे मला वाटते। तर तुम्ही हा चित्रपट पाहिलेला आहे का नाही नक्की मला कमेंट करून सांगा। आणि आणखी एक गोष्ट, तुम्हाला काय वाटते हा चित्रपट त्याच्या पूर्ण लाईफटाईममध्ये किती कामे करेल ते देखील मेन्शन करू शकता। आणि थँक्यू फॉर वॉचिंग।